नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवी विषय मराठी धडा आठ गिर्यारोहणाचा अनुभव लेखक रमेश महाले मुलांनो आज आपण या पाठाचा उर्वरित भाग बघणार आहोत संध्याकाळ झाली होती ईशानला आता खूप भूक लागली होती त्याच्या साथीदारांनाही भूक लागली होती त्यांना विश्रांतीची गरज जाणवत होती पहाडेच्या कडेला एक हॉटेलसारखे घर दिसल्यावर ते मोठ्या आशेने घरमालकाकडे गेले आणि म्हणाले काका आम्हाला खाण्यासाठी थोडे अन्न आणि रात्रभर मुक्काम करण्यासाठी एखादी खोली देऊ शकाल का बघा मुलांनो जेव्हा ईशानने सर्व आपल्याकडली जी आणलेली फळे होती बिस्किटे पाण्याच्या बाटल्या आणि त्या सर्व बुकेल्या मुलांना दिली आणि सर्व जे यात्रेकोले होते हरवले त्या होते त्यांना सर्वांचा शोध घेतला त्यांना मदत केली संध्याकाळ झाली आणि ईशांना खूप भूक लागली होती त्याच्या साथीदारांनासुद्धा खूप भूक लागली होती त्यांना विश्रांतीची म्हणजे आरामाची खूप गरज जाणवत होती पहाडेच्या कडेला त्यांना एक हॉटेल दिसले ते हॉटेल एक घरासारखे होते म्हणून ते खूप आशेने म्हणजे एक होपफुली त्या हॉटेलकडे गेले आणि त्या हॉटेलच्या घरमालकाकडे विचारले काका आम्हाला इथे खाण्यासाठी थोडे अन्न आणि रात्रभर मुक्काम मुक्काम मीन्स आराम करण्यासाठी एखादी खोली तुम्ही देऊ शकाल का तेव्हा तो घरमालक काय म्हणाला बघा हो परंतु जेवणासाठी दहा हजार आणि खोलीचे भाडे पंधरा हजार रुपये द्यावे लागेल दुकानदार दुकानदारखासा वृक्ष स्वरात म्हणाला ते ऐकून ईशान म्हणाला परंतु काका जेवणाची ही किंमत आणि खोळीचे भाडे फार जास्त आहे मुला जीव वाचवण्यासाठी ही किंमत तर काहीच नाही जरा विचार कर जर भूक लागल्यावर तुम्हाला जेवण मिळाले नाही आणि रात्रभर खोळ्या आकाशाखाली झोपावे लागले तर तुमचे काय हाल होतील बघा इथे जेव्हा ईशान व त्याच्या साथीदारांनी त्या घरमालकाकडे विचारले तेव्हा तो घर घरमालक काय म्हणाला हो परंतु तुम्हाला जेवण पण भेटेल आणि राहिला खोली पण भेटेल पण जेवणासाठी तुम्हाला दहा हजार द्यावे लागतील आणि खोलीचे भाडे तुम्हाला पंधरा हजार द्यावे लागेल हे दुकानदार स्वरात म्हणजे कोरड्या स्वरात त्यांना म्हणाला हे ईशानने ऐकल्यावर त्याला म्हणाला परंतु काका जेवणाची आणि किंमत आणि खोलीचे भाडे खूप जास्त आहे तेव्हा तो घरमालक काय म्हणतो मुलं तुम्हाला जीव वाचवायचा असेल ना तर जीवापुढे ही किंमत काहीची काहीच नाही जरा विचार कर जर भूक लागल्यावर तुम्हाला जेवण भेटले नाही आणि रात्रभर खुल्या आकाशाखाली म्हणजे बाहेर झोपावे लागेल तर तुमचे काय हाल होतील असे दुकानदारांनी ईशानला सांगितले तेव तेव्हा काय झाले बघा तेवढ्यात अचानक मोठा आवाज झाला ईशान आणि त्याचे साथीदार आपापसात आप विचारविनिमय करत होते अचानक पहाडावरील एक घर मोठा आवाज होऊन खाली कोसळले सर्वजण पडलेल्या घरात दाबले गेले बघा जेव्हा दुकानदारांनी सांगितले की तुम्ही खुल्या आकाशात झोपले तर तुमचे काय हाल होतील तेवढ्यात अचानक मोठा आवाज झाला म्हणजे खूप जोरात आवाज झाला ईशान आणि साथीदार आपापसात म्हणजे ते एकमेकांमध्ये विचारविनिमय करत होते ते विचार करत होते तेवढा उड़ा, तेवढ्यात अचानक पहाडावरील एक घर मोठा आवाज करून खूप मोठा आवाज करून खाली कोसळले म्हणजे पूर्णपणे नष्ट झाले सर्वजण पडलेल्या घरात दाबले गेले म्हणजे जे घरामध्ये होते माणसे ती पूर्ण माणसं त्या घरामध्ये दाबून गेले ईशान आणि त्याचे साथीदार सर्व काही विसरून कामाला लागले घरात राहणारे लोक देवदारच्या झाडात अडकले होते ईशानला अशा परिस्थितीचा चांगला अनुभव होता त्याने गिर्यारोहण संस्थेत पहाडावरून खाली पडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे खास प्रशिक्षण घेतले होते तो जाड व मजबूत दोराच्या साहाय्याने खाली उतरला आणि अडकलेल्या त्या सर्वांना बाहेर काढले बघा जेव्हा ते घर कोसळले आणि त्या घरामधली माणसं त्या घरामध्ये दाबली गेली तेव्हा ईशान आणि त्याच्या साथीदार जे होते ते पूर्ण सर्व काही विसरून पुन्हा कामाला लागले म्हणजे ज्या त्या घरामध्ये जी माणसं अडकली होती त्यांना बाहेर काढण्यासाठी ते, ते पुन्हा आपल्या कामाला लागले आणि घरात राहणारे लोक देवदलच्या झाडात अडकले होते म्हणजे जे देवदरचे झाड आहे त्या झाडामध्ये सर्व माणसे अडकली होती ईशानला अशा परिस्थितीचा चांगला अनुभव होता म्हणजेच या गिर्यारोहण संस्थेत पहाडावरून खाली पडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे खास प्रशिक्षण ईशानने घेतलेले होते म्हणून त्याला खूप म्हणजे चांगला एक्सपिरियन्स होता आणि तो आपल्या जाड व मजबूत दोऱ्याच्या साह्याने खाली उतरला आणि अडकलेल्या माणसांना सर्व माणसांना त्याने बाहेर काढले ईशान व त्याच्या साथीदारांना ती रात्र पहाडावर घालवावी लागली त्याने आपल्याबरोबर नायलॉनचा तंबू आणला होता त्या आधुनिक तंबूत त्यांची कोणतीही गैरसोय झाली नाही पहाडावर झालेल्या या दु दुर्घटनेची माहिती सेनेला मिळाली होती आणि हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने बचाव अभियान सुरूही केले होते बघा मुलांना ईशान व त्याच्या साथीदारांना ती रात्र पूर्णपर पहाडावरच काढावी लागली आणि त्यांनी आपल्यासोबत एक नायलोनचा तंबू आणलेला होता आणि त्या आधुनिक तंबूत त्यांची कोणतीही गैरसोय झाली नाही आणि पहाडावर झालेल्या दुर्घटनेची माहिती त्यांनी आपल्या सेनेला दिली होती आणि हवाई द दलाच्या दा, दा, हेलिकॉप्टरने बचाव अभियानही सुरू केले होते सकाळ जाण्यावर ईशानने व त्यांच्या मित्रांनी आसपासच्या जंगलातून लाकडे गोळा करून आणले व त्यांना आग लावली त्यातून खूप दूर झाला हा हवाई दलाच्या हेलिकॉप्टरसाठी एक संकेत होता योगायोगाने एक हेलिकॉप्टर दूर पाहून खाली आले व पहाडाच्या वर गिळट्या घालू लागले हवाई दलाच्या जवानांनी पहाडावर अडकलेल्या यात्रेकरूंना ईशान व त्याच्या साथीदारांना पाहिले ईशान व त्याच्या साथीदारांनी यात्रेकरूंना हॅलिकॉप्टरपर्यंत पोहोचवायला हवाई दलाच्या जवानांना मदत केली बघा मुलांना इथे काय सांगितले जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळ झाली सकाळी सकाळी त्यांनी ईशान व त्याच्या मित्रांनी आसपासची म्हणजे आजूबाजूची सर्व लाकडी गोळा केली आणि त्याला काय लावली आग लावली आणि त्यातून जो दूर झाला होता त्या दुरातून हवाई दलाच्या हॅप हे, हेलिकॉप्टरसाठी एक संकेत होता संकेत म्हणजे खून इशारा इंडिक्शन ते त्यांच्यासाठी होते म्हणून तो त्यांनी ती आग लावली आणि त्या आगीमधून जो दूर निघत होता तो हवाई दलांच्या हेलिकॉप्टरसाठी इशारा म्हणून होता योगायोगाने हेलिकॉप्टर दूर पाहून खाली आले बघा तो जो दूर त्यांनी केला होता तो दूर पाहून हेलिकॉप्टर त्यां खाली आले पहाडावर आले व त्या पहाडावर गिरट्या घालू लागले म्हणजे गोळगळ फिरू लागले हवाई दलाच्या जवानांनी पहाडावर अडकलेल्या यात्रेकरूंना व ईशान व त्यांच्या साथीदारांना पाहिले व ते हेलिकॉप्टर त्यांच्यापर्यंत पोचले व ईशान व त्यांच्या साथीदारांनी जे यात्रेकरू होते त्यालि यात्रेकरूंना हेलिकॉप्टरमध्ये पोचवायला हवाई दलाच्या जवानांना सुद्धा मदत केली हवाई दलाच्या हॅलिकॉप्टरने सर्वांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले होते हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना जेव्हा ईशान व त्याच्या साथीदारांचे बहादुरीचे कार्य समजले तेव्हा त्यांनी सर्वांची प्रशंसा केली एवढेच नव्हे तर त्यांनी या मुलांना वीर पदक मिळावे म्हणून राष्ट्रपतींकडे शिफारस केली बघा मुलांनो जेव्हा ईशान व त्याच्या मित्रांनी यात्रेकरूंना हेलिकॉप्टरमध्ये पोहोचवले आणि ज्या हवाई दलाचे जे हेलिकॉप्टर होते त्यांनी सर्व यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आणि जे हवाई दलाचे अधिकारी होते त्यांना जेव्हा ईशान व त्याच्या साथीत्याचे बहादुरीचे काम त्यांना ते कळले तेव्हा त्यांनी ते सर्वांची प्रशंसा केली प्रशंसा करणे म्हणजे स्तुती करणे कौतुक करणे त्याने त्या सर्वांचे कौतुक केले आणि एवढेच नव्हे तर त्यांनी ह्या मुलांना वीर पदक मिळावे म्हणून राष्ट्रपतींकडे काय केली शिफारस केली शिफारस म्हणजे दुसऱ्यांजवळ केलेली प्रशंसा तिकडे ईशान आणि त्याचे साथीदार पहाडावर झालेल्या दुर्घटनेनंतर सुरक्षित घरी पोचले तेव्हा ते फार खुश झाले होते गिर्यारोहणाचा हा अनुभव त्यांच्यासाठी कायम स्मरणात राहणारा होता बघा जेव्हा ते सर्व व्यवस्थित जे करू होते ते सर्व व्यवस्थित पोचले स सुरक्षित ठिकाणी पोचले तेव्हा ते 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 ईशान रहा व त्याचे साथीदार दुर्घटनेनंतर सुरक्षित ते पण घरी पोचले आणि तेव्हा ते खूप खुश झाले होते आणि हा गिर्यारोहणाचा जो अनुभव आहे एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासाठी कायम स्मरणात राहणारा होता म्हणजे कधीही नाव विसरणारा हा अनुभव त्यांच्यासाठी होता तर अशा प्रकारे रमेश महाले यांनी गिर्यारोहणाचा अनुभव हा पाठ अनेक रोमांचकारी घटनांनी भरलेला आहे ईशान व त्याचे मित्र गिर्यारोहणासाठी गंगोत्री इथे गेले असताना ते सर्व विद्यार्थी गंगोत्री इथे उद्भवलेल्या ढगपुटीच्या आणि भूस्खलनाच्या संकटातून यात्रेकरूंना मदत करून माणुसकीचे दर्शन घडवतात या पाठातून अशा बऱ्याच गोष्टी आपणास शिकवयास मिळतात तर मुलांनो तुम्हाला हा पाठ समजला असे मी गृहित धरते धन्यवाद